हाय हॅलो नमस्ते, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या प्रज्ञा सुयोग या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आणि आज आहे घटस्थापना डे वन, आणि आत्ता कलर आहे ऑरेंज, म्हणून मी इथे ऑरेंज कलरचं ड्रेस घातलेला आहे. ॲक्च्युली साडीसुद्धा आहे ऑरेंज कलरची, पण आता एवढ्या गरमीमध्ये साडी वगैरे मी नाही नेसली. आणि आता मला मार्केटमध्ये जायचं आहे, जरा नवरात्रीसाठीच थोडीफार शॉपिंग करायचं आहे, म्हणजे आपण मुली पुजतो वगैरे त्यासाठी. तर आजचा संडे आहे, तर म्हटलं आम्ही मार्केटला जातोच आहे, तर तिथूनच काहीतरी वस्तू घेईन असं, कारण की छोटं छोटं असं सगळ्या वस्तू घ्यायला लागतात. आणि आता परत तर जाणार नाही, त्याच्यानंतर पुढचा संडे येईल तेव्हा अष्टमी असेल, तर मी मुली पुजते म्हणजे कन्यापूजन करते. तर अष्टमी, सप्तमी किंवा नवमीच्या दिवशी, शक्यतो अष्टमी दिवशीच करते. तर अष्टमी दिवशी संडे आहे, तर तेव्हा काय मला जाता येणार नाही, म्हणून मी आजच जाते आणि आजच सर्व सामान मी घेऊन येते. इथे आज देवपूजा सुद्धा केलेली आहे, म्हणजे आज आपले देव घटी बसले आणि 9 दिवस काय त्यांना हलवायचं नाही. 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी पूजा करायची. आणि इथे बघा भेंडीची फुलं वाईल, भेंडीची फुलं घातली आहेत. आणि आता आम्ही दुपारी म्हणजे किती 1:15 झाले आता, तर आत्ता आम्ही निघतोय बाहेर जायला म्हणजे तिकडे, कारण सकाळपासून जरा मशीन मारायचं काम चालू होतं, तर ते थोडंसं झालंय, थोडंसं उद्यासाठी. आणि आज माझा तर उपवास आहे, जेवण पण मी सुयोगसाठी लवकर करून घेतलं. तर सुयोग जेवलेत, पण त्यांना ना एवढ्या 12:30 जेवण गेलं नाही, म्हणून त्यांनी फक्त चपाती खाल्ली आणि भाजी. आल्यावरती जेवतील, पण आता किती वाजतील काय माहिती नाही. तर चला आता आम्ही निघतो फायनली बाहेर जायला. पाण्याची बॉटल ठेवा, परत बाहेर जाऊन विकत घ्यायला नको. थंड पाणी राहणार तर नाही थंड, राईट? आणि आता चांगलं दिसतंय ना असं बाहेरचं. अजून मारायचं आहे मग छान दिसेल. अजून कपडे नाही वळत घातलेत, कारण की खाली वगैरे पडले ना तर बाहेरची गुरं कपडे खातील, म्हणून मी आल्यानंतरच करू. मी पुढे जाऊ आहे ना, पेट्रोल परत भरायचंच आहे. पेट्रोल खूप लागतं महिन्याला, कारण गाडी खूप चालते आणि सारखं कसं वर खाली फेरी होते ना. पेट्रोल गेल्या संडेलाच भरलं होतं 500-600 रुपयाचं, आज परत भरणार. आज जायचं नव्हतं मला संडेला, म्हणजे आज संडेच आहे, पण भाजी गेल्या संडेला अजिबात भाजीच नाही मिळाली, पण म्हटलं आता 8 दिवसात आता भाजीच खायचे, भाजी पण बघते. आणि नवरात्रीसाठी म्हणजे मुलींसाठी जरा थोडंफार सामान घ्यायचं आहे, तर ते पण बघते. दोन बघताय किती रखरखीत पडलेलं आहे. सुयोगला गाडीचं पण काहीतरी काम आहे वाटतं, म्हणजे ते स्टीलचं काय असतं ना, काय बोलतात त्याला मला नाही माहिती, ते पण बसवून घ्यायचं आहे, कारण ते गंजलं होतं. आणि आता झाले गाडीला 6 वर्ष आता कंप्लीट होतील दसऱ्याला. आणि वाटतं ऑइल पण चेंज करायचं आहे त्यांना, तर ते पण काम आहे, तर म्हटलं ते पण हातभर करून घेऊ, मग तो परत परत त्या फेऱ्या नको देवरुखला. आता पुन्हा खाली उतरली, सुयोग राहिले कुठे काय माहिती. गाडी ठेवून मी म्हटलं पाठोपाठ येतील लगेच. काय आलो? हा मी परत खाली आली उतरून एवढं. तर चला रस्त्यावर जाऊया. मार्केट लवकर बंद होणार आहे 2 वाजता, पण आमची काय भाजीच घ्यायची होती तर ती घेऊन झाली आहे. कांद्याचा रेट काय उतरला मी अजून, तर कांदे घेतले नाहीत कारण ऑलरेडी गेल्या संडेला घेतलेले होते, पण म्हटलं जर भाव उतरला असेल तर अजून घेऊन ठेवते, पण नाही तेवढाच रेट आहे म्हणून मी तेवढे घेतलेच नाही आता. आणि आता चाललो आहे आम्ही बाजारपेठेत, आहे ना, मार्केटमध्ये चाललो आहे. असू दे ना, तर आता आम्ही कल्पना ताईच्या घरी आलेलो आहे. लपते श्रद्धा बराच वेळ झाला ना येऊन, तासभर तरी झाला बोलत बसलेलो गप्पा मारत. आणि आता कल्पना ताई येते, आदिती गेली आहे,
पुढे गेले क्लासला गेले, तिला आणायला जाते आता ती। आता आम्ही पण निघतोय। इकडे कल्पनताई आहे आणि मार्केटमधून आम्ही डायरेक्ट इकडे आलो, भाजी वगैरे आम्ही घेतली, भाजी वगैरे घेतली आणि इथे कल्पनाताईने दिलंय मक्याचं पीठ। ही माहेरची भेट असते हा इकडे आली की। आता तो कोण त्याचं नाव आणि इकडे अद्वैतनी फिश टँक बनवलाय। हा इकडे अद्वैत बसलाय गेम खेळतोय। हे अद्वैत चल चला ये म्हणते तुला बरोबर इकडे बाय 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 बिझी आहे चल चल काय करायचं मी म्हटलं तिकडे बघ आता येऊया मध्येच कधीतरी। आमचं कसं आता गुरं वगैरे त्यामुळे जरा टाइम ऍडजस्ट होत नाही, नाहीतर आम्ही असायचो इकडे संडेला वगैरे कधी ना कधी। आधी पार्टी असायची आमची, आता तिकडे कमी येते। तर आम्ही आत्ताच आलो आहोत देवरुख वरून जाऊन, 5 वाजले जातं आणि आता लगेच दूध काढायला बसणार। मग नंतर मी दाखवते की काय काय आणलंय ते वगैरे। तर चला मग आपण भेटू आता थोड्या वेळामध्ये। दूध वगैरे काढू आत्ताच झालेलं आहे मला आणि इथे मी भाजीसुद्धा लावून ठेवली आहे टेबलवर। खाली लावण्याची काय मानता नाही कारण की दोन आपली मांजरं आहेत, तिथे सगळं असं ना नकल लावत असतील, मला आवडत नाही ते भाजी बिजीला खरं होत राहिलं की। म्हणून मी भाजी वरती ठेवली आहे आणि दूधसुद्धा ना इकडे ठेवलं आहे टेबलवरती। दाखवते मी तुम्ही बघा इथे सगळी भाजी मांडली आहे, भाजी महोत्सव आहे चालू। आणि इथे दूध ठेवलं आणि ए चल बाहेर चल मांजर बघूया कुठे गेली ती बघा। आणि ती बघा मॅडम खाली ए बोचशील तिला। तिकडे आत्ताच तिचं दूध काढून बाहेर सोडली आहे तिला चरायला, नंदू आहे तिच्यासोबत। आणि ही बघा छोटीशी कोंबडी। ये इकडे हे काय ती कुठे गेली, तिकडे गेली तिथे गेली। आता ही आणलेली भाजी सगळी बघा अर्धी अर्धी करते। वांगी मी जास्त नाही आणली आता गरमीतून, कमी फक्त काकडी चांगली भेटली ती घेऊन आले। आणि हे कल्पनाताईने दिले मक्याचं पीठ आणि ते काहीतरी तांदूळ आहेत वाटतं त्यांच्या गावचे कोल्हापूरचे मलकापूरचे। आणि हे मला भेटलं आहे 20 रुपयाचे 2 वाटे। इथे आलं आहे आलं खूप महाग आहे, शिमला मिरचीचा वाटा भेंडी। आज पुदिना घेऊन आली 10 रुपयाचा, चटणी करायला बरी वाटते। आता मी हे अर्ध अर्ध करते। Thank you.
बोलली होती तुम्हाला की मुलींसाठी घेतलंय जे कन्यापूजन मी करते त्यांच्यासाठी, पण मी हे तुम्हाला आत्ता दाखवत नाही आहे, नंतर दाखवेन पॅकिंग करताना, ज्यावेळी ठरवेन अष्टमीला करायचं का सप्तमीला करायचं त्यावेळी दाखवेन, कारण ह्याच्यामध्ये ना अजून ॲड होणार आहे म्हणजे फळं फुलं वगैरे ते कसं आयत्या वेळेलाच आपण घेतो म्हणून मी आता ना दाखवत आहे, एकदाच पॅकिंग जेव्हा करेन ना तेव्हा दाखवेन। आणि हा ड्रेस मी शिवलाय साडीचा, आता मी कधी दिला होता गणपतीच्या आधी दिलेला आणि आता आज घेऊन आली खूप वेळानंतर म्हणून जरा चुरलेला आहे। ऍक्च्युली ही पैठणी आहे माझी, पण ना ते मी वापरच नाही करत आहे, पैठणी तर केलाय म्हणजे एक दोनदा नाही असं नाही, पण ना त्याला ना असे डार्क पडले माहिती नाही काय, मला वाटतं बहुतेक ब्ल्यू कलर त्याला ब्रेडला लागलं असेल तर तिला असं पटकन दिसत, म्हणून मी म्हटलं जाऊ दे ती पैठणी कधी कधी नेसणार आणि त्याच्यावरती ब्लाऊज पण एवढा काही परफेक्ट भेटत होता तो आधीचा होता तो मला आता होत नाही, कारण एक लग्नाच्या आधीची ही साडी आहे पैठणी घालून बघेन तेव्हा कसं वाटत चांगलं वाटत याला चांगली जरा इस्त्री करायला पाहिजे। आणि आज पण वसूला ना त्या बाजारपेठेमध्ये देवरूखच्या काहीच मिळालं नाही, बहुतेक वसूचं आमचं लकच नाहीये, बाकी गुरांना आमच्या पटापट मिळायचं पण वसूला मिळतच नव्हतं। आणि ना मी बोलली होती ना की तेव्हा काय बघायला आलंय की काय आहे माझ्या हातामध्ये, आल्यावर पिशवी पण राबवत होता, मी बोलली होती ना तुम्हाला की मांजरांसाठी मला काहीतरी बघायचं आहे, तर मी पुन्हा त्या दुकानात गेली होती आज संडे, त्यांनी बोललेले की पुढच्या संडेला येईल म्हणून, पण ते पण मिळालं नाही, आणि मिळालं तर एकच मिळालं ते पण हे बघा हा कलर, मी हा पण आणणार नव्हती कारण की दोन मांजर आहेत आपल्याकडे, तर म्हटलं एकाला घालायचं आणि एकाला नाही घालायचं असं मला आवडत नाही, पण सुयोग बोलले की एक तरी घेऊन बघ एकच होतं पीस, तर एक तरी घेऊन बघ काय करतायत टिकवतायत की नाही की चावून टाकतायत, त्यावरती मग आपल्याला समजेल की जर व्यवस्थित घालून राहिले असतील तर मग दुसरं आणायला कुठून ना कुठून शोधेन, किंवा ते ऑनलाईन वगैरे पण मिळतच असतील ना, मिळत असतील ना ऑनलाईन मिळतात। आता बघूया, मी हिला नाही घालत आहे ऍक्च्युली हा कलर तिला जास्त सुटतोय ना, हा तिलाच घाल आणि ती शांत आहे, हा लगेच तोडून पण टाकेल, तोडून टाकेल ती एकदम शांत आहे, पण ती आता झोपली आहे तर मी नंतर घालताना दाखवते तुम्हाला, ती बघा तिकडे झोपली आणि हा इथे बसलाय बुटकी, हे बुटकी आहे बुटकी घालू तुला देणारच नाही तो घालायला, हे बघा साळे आहेत अंगात त्याच्या जास्त तोडशील लगेच है ना, बघ घाल घालत आहे पण असं डायरेक्ट नाही जाणार, बघ जाते काय लागेल का, थांबशील का जरा, थांब ना शांत बस बस इथे शांत, तुला हात पकडायला थांब रे, तो वळवळ आहे तू देणारच नाही बघ तोंडा धावतोय, तिचं पण चावेल मला वाटतं भाऊ ना, आपण बघूया ना तुला कसं दिसतंय बघूया ना जरा थांब, तोंडातून पहिलं घाल बघू तू बघ चावतोय दातामध्ये, पहिलं तोंडात टाक असं तोंडातून वर पोहोचतोय का पाण्यामध्ये, हे बघ 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 हे बघ थांबे, पण जरा घट्ट करायला बघू आपण दाखवूया ना दाखवूया ना, गळ्यातून बाहेर येते तो बघा तो असं चावणार टाइट करायला पाहिजे हे ना असं असं टाइट करायला पाहिजे ऍक्च्युली, म्हणजे त्याचं तोंड नाही पोचणार आहे बघा है ना, दिसत छान पण आहे हा चांगलं दिसतंय ना, हे बघा ना दे उभा त्याला मस्ती अंगात एवढी मस्ती आहे ना, राहणार सर उभा तू जास्त दिवस ठेवणार पण नाही ते गळ्यात, तू नाही जागा करून टाकणार दिसतंय चांगलं बघू कसं करते, तू घालूच नको मी तिलाच घालेन, पण तिच्या पण गळ्यात ठेवणार नाही चावून चावून टाक, चल नंतर दाखवूया ती आता झोपली आहे ती उठल्यानंतर मग मी दाखवू
तर हे बघा, हिला मी घातलेला आहे, म्हणजे सुयोगनी घातलंय, पण ती ना चुमचुम चुमचुम करत पळतीये. तिला काय मजा येते का काय करते ती वेगळंच. हा आणा इकडे तिला बघू जरा. हा रागवला गे, याला नाही आणलं म्हणून. मला ऍक्च्युली दोघांना पण आणायचं होतं, पण काय करणार, भेटलं नाही. गो गो खाली पडला धावत धावत. हिला तर काय नाटक झाली वाटतं जास्त गळ्यात घातल्याबरोबर. बघत ती मी एवढं दाखवायला कॅमेरा ऑन केला. मांजर बघा आमचं खुश झालेली आहे. तिच्या गळ्यात हे घातलंय म्हणजे पट्टा घातलाय. तिला मस्त चुमचुम आवाज येतोय घुंगरूचा. अगदी तुडतुड 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 उड्या मारते. आणि तिला तो कलर छान दिसतोय ना ऍक्च्युली. तिकडे जातात ना इकडे धावत येतात. पूर्ण अंथरुणाची वाट लावतात ना आपण सगळी. म्हणजे बेड माझा सरळ ठेवतच नाहीत ते, सगळा विस्कटून टाकतात. नाहीतर अजिबात इकडची चादर तिकडे नाही व्हायची. आणि ही दोघं आल्यापासून हे काय एक पण काय सरळ ठेवत नाही. हात तर सगळं फाडण्याच्याच मागे. नक्क लावून तिला पाशी टप हे मारत टपलीच मारत. ए जरा दाखव ना ग मस्त पैकी. ए जरा बघू ना किती मस्ती करतेस ग. जरा दाखव पट्टा घातलेला गळ्यामध्ये. दाखव ना जरा मस्ती 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 मस्ती. हा किती मस्ती. बोक्याला खाली पाळलं हिने मस्ती करता करता. कशी बघू इकडे पुढे. तर आज आहे माझा उपवास, जे मी तुम्हाला सकाळी बोलली. तर उपवास मी आज रात्री सोडणार नाही, उद्या सोडणार. कारण माझा बस्ता आणि उठता उपवास असतो. त्याच्या आधी 9 दिवस असायचे पूर्ण उपवास. एक टाइम फळ खाता, म्हणजे एकच फळ खायची आणि एक ग्लास दूध प्यायची. असे 9 दिवस उपवास असायचे माझा. पण आत्ता झेपत नाही तेवढे उपवास, कारण की नंतरला मग त्रास होतो. म्हणून मी आता काय करते, अगदी सोडून नाही दिलाय, पण बस्ता आणि उठता उपवास पकडते आणि रात्री जेवत नाही. उद्या दुसऱ्या दिवशी मी जेवणार. तर आता मी रताळी खाते जी मार्केटमधून घेऊन आलेली ती. आणि सुयोग तर जेवून झालेत, सर्व भांडी बिंडी घासून झाल्यानंतर मग आरामात बसून खाते. कारण नंतर मला उपवास अंगावर येतो आणि मग काय काम करायला होत नाही. तर या मग तुम्ही पण माझ्यासोबत रताळी खायला. इकडे बघा 3 मांजर एकत्र खात आहेत. 3 म्हणजे 2 इकडे दोघे खात आहेत बघा. ही काय खात आहेत ते बघा आधी. रताळीची साली खात आहेत उकडलेली. अचानक येऊन बसली मांडीवर माझ्या आणि खायला सोबत. इकडे रताळी खाते, उपास आहे आज तिचा. उपास आहे आणि ही डायरेक्ट आली ती खायला सुरुवात केली. मी बोलो खाता ती खाऊन देत, त्यांना गोड गोड लागत असतील. चटोरी बघा कशी खाते, म्हणून तिचं नाव चटोरी ठेवलेलं. चटोरी सारखी खाते, चटचट करत. साली नसते खाते. नाही सालच खात आहे. साल खात आहे. गोड लागते ना ती. ह्याला तर कळत नाही, खातो त्याच्यावरच आतमध्ये पाय ठेवेल. ती डिश मोठी आहे ना ती. तिचं दिलं तरी पण तसंच. चला खाऊन देते की सगळं संपवून देत. तर चला मी पण आता व्हिडिओ इथेच एंड करते.
आता वाजले रात्रीचे 10:30. आता हे खाऊन झालं माझं, हे झोपायचं, कारण भांडी वगैरे मी आधीच घासून घेतली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमची ही चटवली तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. हिचा पीक मी काढलेला आहे, कशी दिसते ती. याला इकडे घुंगरू पण आहे. हा बघा, आणि तो सारखा आता जी वाजवत बसते ती, आणि झोप काय देणार नाही कारण ती सुयोगच्या अशी उशाजवळच असते, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. ते जे ब्लँकेट आहे ते त्यांच्यासाठी खास. हा, ते दोघं तिथे झोपलेले असतात. आणि मला काय, मी तर तिकडे असते पण सुयोगला आवाज येत. आणि रोज किती वाजता उठवतात ते दोघं तुम्हाला? बरोबर 5:30. 5:30 काय करत असत पण उठून? अरे असं हे हे उठवतात असं पाय मारून. पण त्यांना जाग येते वाटतं 5:30. तर चला व्हिडिओ आता इथेच एंड करूया, नगर आता जास्त बोली तर व्हिडिओ पण खूप मोठा मोठा होत जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचे आणि आपल्या शेअर करायचे जास्तीत जास्त व्हिडिओ. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.